नमस्कार, हाय, हेलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चैनल इन रिचिंग नॉलेज। पायथन च्या सेकंड वीडियो ट्यूटोरियल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आता पायथन चे बेसिक समजून घेणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट बटन वर क्लिक करायचंय, त्यानंतर आयडीएली टाइप करायचंय आणि पहिलं जे आहे आयडीएली शेल आपल्याला ओपन करायचं आहे। तर आपल्या समोर ही आउटपुट विंडो आहे। चला तर बेसिक्सला काही सुरुवात करूयात। पायथन मध्ये न्यू प्रोग्राम करायचा असेल तर फाइल मेनू मध्ये न्यू प्रोग्राम वर क्लिक करायचंय, कंट्रोल एन शॉर्टकट आहे। आता आपण बेसिक समजून घेणार आहोत इंडेंटेशन। इंडेंटेशन म्हणजेच स्पेस देणे। आता नेमकं इंडेंटेशन हे काय आहे तर प्रॅक्टिकली समजून घेऊयात। इथे कंडिशन घेतोय मी, इफ 5 इज ग्रेटर दॅन 2, कंडिशन ट्रू आहे। आणि खाली घेतोय मी प्रिंट, आणि प्रिंट म्हणजेच काय तर आउटपुट फंक्शन, आणि मला शो करायचं आहे की 5 हे 2 पेक्षा जास्त आहे किंवा मोठं आहे। मग आता रन करतोय, नीट बघा, रन मेनूमध्ये रन करतोय प्रोग्राम, रन मेड्यूल, रन मॉड्यूल केल्यानंतर सेव्ह करायचंय। आणि आता एरर बघा, एरर काय आलाय, इंडेंटेशन नीट दिसतंय, हायलाईट केलेलं आहे प्रिंटला, म्हणजेच प्रिंटच्या आधी स्पेस द्यायला पाहिजे। तर स्पेस आपण दिलेली आहे, ठीक आहे। जेव्हा तुम्ही लाईन सुरू करण्याच्या आधी स्पेस देता त्याला आपण इंडेंट म्हणतो। आणि इंडेंटेशनला खूप महत्त्व आहे पायथनमध्ये। योग्य त्या ठिकाणी योग्य तो स्पेस असला पाहिजे, स्पेस बिफोर द लाईन हा खूप महत्त्वाचा भाग आहे। चला आता रन करून बघूयात, आणि आपल्यासमोर आउटपुट आलेलं आहे 5 इज ग्रेटर दॅन 2, एरर नाही आहे। तर इंडेंट म्हणजे स्पेस मेंटेन करणं आवश्यक आहे पायथनमध्ये, ठीक आहे। चला तर पुढे बघूयात, आता अजून काही बेसिक समजून घेऊयात। सगळ्यात पहिल्यांदा पायथनच्या बाबतीत बोलायचं झालं तर पायथन ही खूप इझी आहे, जास्त केस सेन्सिटिव्ह किंवा कॉम्प्लेक्स नाही आहे, ठीक आहे। तर आता आज बघूयात आपण पुढच्या पॉईंटमध्ये कमेंट्स। कमेंट्स हा कोडिंगचा असा भाग असतो जो रन होत नाही। कमेंट्स ह्या फक्त इन्स्ट्रक्शन्स म्हणून असतात, आपल्यासाठी गायडन्स म्हणून असतात, त्या रन होत नाहीत, त्या प्रोग्रामचा भाग आहेत पण नॉन एक्झिक्युटेबल। तर मग पायथनमध्ये कमेंट्स कशा शो करायच्या? उदाहरणार्थ प्रोग्रामच्या वर एकदम सुरुवातीला जसं सांगितलेलं असतं की प्रोग्राम हा कशाबद्दल आहे, तर इन्स्ट्रक्शन म्हणून, गायडन्स म्हणून, वाचणाऱ्याला कळावं म्हणून। तर कमेंट घेण्यासाठी आधी येथे सुरुवात करूयात। प्रॅक्टिकली बघा, प्रिंट फंक्शन घेतलंय मी, डबल कोटमध्ये हाय टाकलंय। तर आता हे प्रिंट फंक्शन काय आहे हे सांगण्यासाठी मी पुढे कमेंट लिहिली आहे। हॅशने सुरुवात होते कमेंटला, समजून घ्या। दिस इज प्रिंट फंक्शन। आता ही लाईन इथे कोडिंगमध्ये दिसते का तुम्हाला? नाही, फक्त हाय दिसतंय, बरोबर आहे। तर कमेंट हा नॉन एक्झिक्युटेबल पार्ट आहे, कोडिंगमध्ये असतो पण रन होत नाही, ठीक आहे। असेच बेसिक बेसिक्स हे गोष्टी आहेत जे आपल्याला पायथनमध्ये समजून घेणं अतिशय आवश्यक आहे। पुढचा आपण पॉईंट घेऊयात, पायथनमध्ये कंपॅरिझन ऑपरेटर कसं वापरायचं। तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगू इच्छितो तुम्हाला की पायथनमध्ये व्हेरिएबल्स आपण घेतो व्हॅल्यू ॲड करण्यासाठी। मागच्या प्रोग्राममध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बेसिक समजून घेतलेलं आहे। हा आता दुसरा भाग आहे, आपला दुसरा व्हिडिओ आहे पायथनचा। तर नीट बघा, ए इज इक्वल टू 1 म्हणजे 1 ही व्हॅल्यू आता एमध्ये गेलेली आहे, ए हा व्हेरिएबल आहे। बी इज इक्वल टू 2 म्हणजे बीमध्ये आता 2 आहे। आणि प्रिंटमध्ये मी काय घेतलं आहे बघा, ए इज डबल इक्वल टू बी। सिंगल इक्वल टू हे व्हॅल्यू पास करण्यासाठी असतं, तर डबल इक्वल टू हे कंपॅरिझनसाठी आहे। मग आता प्रिंट फंक्शनमध्ये मी काय घेतलं आहे, ए कम्पेअर करत आहे मी बी सोबत। तर व्हॅल्यू तुम्ही चेक करा, 1 आणि 2 आहे, ए ची व्हॅल्यू आहे 1, बी ची आहे 2। रन केल्यानंतर बघा आउटपुट आले फॉल्स, कारण दोन्ही कम्पेअर केलं तर दोन्हीही सिमिलर नाही आहे। तर डबल इक्वल टू हे चेक करतं की सिमिलर आहेत का, ठीक आहे। नीट बघा, आता मी काय केलं होतं, व्हॅल्यू चेंज केली होती, दोन्हीच्या पण व्हॅल्यू 2 केल्या, तर व्हॅल्यू व आपल्याला आउटपुट आलेलं आहे ट्रू, कारण ए ची पण 2 आहे आणि बी ची पण व्हॅल्यू 2 आहे। आता थोडंसं चेंज करूयात, ए इज नॉट इक्वल टू बी। जेव्हा आपण एक्सक्लामेटरी मार्क घेतो, इतक्या वेळ डबल इक्वल टू घेतलं कंपॅरिझन करण्यासाठी, सिमिलर आहे का चेक करण्यासाठी। आता इथे आपण एक्सक्लामेटरी मार्क आणि इक्वल टू घेतलं जे की नॉट इक्वल टू चेक करतंय, तर इथे कंडिशन बघा काय आली होती, फॉल्स। आता आलेली ट्रू, कारण ए ची व्हॅल्यू आहे 2 आणि बी ची व्हॅल्यू आहे 3। तर ए इज नॉट इक्वल टू बी हे करेक्ट आहे, म्हणून आपल्याला आउटपुट आलेलं आहे ट्रू। आता बघूयात आपण, ए ची व्हॅल्यू आहे 2, बी ची व्हॅल्यू आहे 3, आणि आपण प्रिंट घेतो ए इज ग्रेटर दॅन बी, तर इथं फॉल्स यायला पाहिजे, करेक्ट आहे, कारण ए ची व्हॅल्यू ही बीच्या व्हॅल्यूपेक्षा
लहान आहे आणि आपण ऑपरेटर घेतले ग्रेटर दॅन. आता आपण काय करूयात, इथे ऑपरेटर चेंज करूयात. आता घेतले लेस दॅन, ए इज लेस दॅन बी, तर आता मात्र आउटपुट आपलं ट्रू आलेलं आहे. बरोबर आहे, कारण ए ची व्हॅल्यू ही बीपेक्षा लहान आहे. आता आपण अजून चेंज करू बघूयात. ही कोडिंग ही फन आहे, आपण ही त्याच पद्धतीनं घेतली पण पाहिजे आणि अशाच फन ॲक्टिव्हिटीज प्रोग्रामिंगमध्ये केल्या पाहिजेत. पुढे आपण घेत आहोत लॉजिकल ऑपरेटर्स इन पायथन. तर लॉजिकल ऑपरेटर्स म्हणजेच अँड ऑर नॉट. ठीक आहे, चला बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा ए इज इक्वल टू 4, म्हणजे आता आपण एमध्ये व्हॅल्यू घेतली 5 घेऊयात. ठीक आहे, एमध्ये 5 व्हॅल्यू घेतलेली आहे, ए इज इक्वल टू 5, आणि आपण करतोय प्रिंट ए इज ग्रेटर दॅन 3 अँड, म्हणजे त्याच्यासोबतच अजून काय, तर ए इज लेस दॅन 10. तर आपल्याला कळत असेल दोन्हीही कंडिशन्स ह्या ट्रू आहेत. बरोबर आहे ना, मग हेच तर आपण अँड ऑपरेटर वापरून करतो की जिथे दोन्हीही कंडिशन्स योग्य असतील, ट्रू असतील, तरच आउटपुट ट्रू येणार, नाही तर कोड रन होणार नाही. तर अँड हे एक पहिलं ऑपरेटर आहे, लॉजिकल ऑपरेटर, ज्यामध्ये दोन्हीही कंडिशन्स ट्रू असणं आवश्यक आहे. बोथ कंडिशन्स नीड टू बी ट्रू. चला तर आता ह्या प्रोग्रामला आपण रन करून बघूयात. इथे दिसतंय आपल्याला आउटपुट ट्रू येणार आहे आणि आलेलं आहे. कारण का, तर ए ची व्हॅल्यू ही 3 जास्त आहे आणि 10 कमी आहे. आता ए ची आपण व्हॅल्यू घेतलेली आहे 1, तर आउटपुट फॉल्स येणार, कारण पहिली कंडिशन ही फॉल्स होत आहे. ए इज ग्रेटर दॅन 3 आहे का, तर नाही आहे. मग 10 लहान आहे, पण 3 मोठी आहे का, तर नाही. अँड ऑपरेटरमध्ये दोन्ही कंडिशन ट्रू असणं आवश्यक आहे. बघा आउटपुट आलेलं आहे फॉल्स, दिसतंय. चला मग आता अँडचा उपयोग तुम्हाला कळला असेल, जिथे दोन्ही कंडिशन ट्रू असणं आवश्यक आहे. या अँडच्या जागी मी आता घेतो ऑर. नीट बघा, तीच कंडिशन आहे, पण आता आउटपुट मात्र ट्रू येईल. कारण का, तर ए हे 3 मोठं नसलं तरीसुद्धा 10 कमी आहे. ऑरचा अर्थ होतो दोन्हीपैकी काहीतरी एक, किंवा बरोबर आहे, म्हणजे ए इज ग्रेटर दॅन 3 किंवा ए इज लेस दॅन 10. तर लेस दॅन 10 आहे म्हणून आउटपुट आलेलं आहे ट्रू. तर ऑर ऑपरेटरचा उपयोग असा आहे की दोन्हीपैकी कोणतीही एक कंडिशन जर ट्रू असेल तर आउटपुट तुम्हाला दिसून जाईल. हे झालं ऑर ऑपरेटर. हे दोन्हीही ऑपरेटर्स आपल्याला कोडिंग करताना किंवा काही लॉजिक बिल्ड करताना आपल्याला खूप उपयोगी पडतात. आता आपण इथे थोडासा चेंज करून बघूयात. स्क्रीनवर दिसतंय आपल्याला कमेंट जी आहे ती मी डिलीट केलेली आहे. आणि आता एकदा आउटपुट बघून घ्या. आउटपुट आलेलं आहे ट्रू. येस, बरोबर आहे, आउटपुट ट्रूच आहे. कारण का, नीट स्क्रीनवर बघा, एची व्हॅल्यू आपण 5 घेतली आहे. 5 हे 3 मोठे आहेत आणि 10 कमी आहेत. आता इथं बघा, तिसरं ऑपरेटर आहे नॉट. म्हणजेच आपण चेक करत आहोत दोन्हीपैकी काहीतरी निगेटिव्ह असलं पाहिजे. आता अँड घेतले, नॉटमध्ये अँड घेतले, म्हणून इथं आउटपुट आलेलं आहे फॉल्स. कारण दोन्ही कंडिशन ह्या ट्रू आहेत आणि आपण त्याच्या आधी लावलंय नॉट. म्हणजे आपण असं घेत आहोत निगेटिव्हली की ए हे 3 मोठं नसलं पाहिजे आणि ए हे 10 छोटं नसलं पाहिजे. पण इथं मात्र ए हे 3 मोठं आहे आणि 10 कमी पण आहे. हा होता पायथन सिरीजमधील दुसरा व्हिडिओ. अजून भरपूर व्हिडिओ आहेत. कीप वॉचिंग, लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड प्रेस बेल बटन. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाऊ.